या तिरंग्यामध्ये आपला सर्व रंग जो आहे तो रंग आपण सिद्ध करूया. या तिरंग्यामधले जे तीन रंग तुम्हाला सगळ्यांना अर्थ माहिती आहे की वरती असलेला भगवा रंग, हा भगवा रंग त्यागाचा डेडिकेशनचा जो रंग आहे तो रंग आपणही लक्षात ठेवा. आपलंही भारताबद्दलचं प्रेम प्रत्येक कृतीत व्यक्त व्हायला पाहिजे. मी भारत मातेचा सुपुत्र आहे हे प्रत्येकाला जाण असलीच पाहिजे आणि ती आहेच. आपल्यापैकी प्रत्येकाला ती जाण आहे कारण आपल्या आईबाबांनी आपल्यावर ठसा तसा उमटवला आहे, आपल्या आजी आजोबांनी, आपल्या पूर्वजांनी. आणि म्हणून लक्षात घ्या तो पांढरा, त्याच्यानंतर येतो पांढरा रंग. पांढरा रंग हा शांती आणि सर्वत्र प्रगती याचं ते लक्षण आहे. हा पांढरा रंग शांतता, अहिंसा. आपल्याला विनाकारण हिंसा, विनाकारण भांडण तंटे, विनाकारण हे नाही तर आपल्याला सगळ्यांना मिळून जायचं असं तो पांढरा रंग सूचित करतो. त्यानंतर येतो तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग आपण बघतो ना की सृष्टीमध्ये मोस्टली आपल्याला निळा रंग जास्त दिसतोय, त्याचप्रमाणे हिरवा रंग दिसतोय. तर हिरवा रंग जो आहे, हिरवा रंग म्हणजे निळा रंग कसा आकाशाला व्यापून उरला आहे, जलदेवतेला व्यापून उरला आहे, तसाच हा हिरवा रंग समृद्धीचं महाप्रतीक आहे. समृद्धी, वैभव, ऐश्वर याचं महान प्रतीक म्हणजेच हा हिरवा रंग आहे. आणि त्याच्यामध्ये असलेलं जे अशोक चक्र आहे, जे अशोक चक्र वंदनीय बुद्ध माऊलींच्या, गौतम बुद्ध माऊलींच्या प्रेरणेतून आपल्याला लाभलेलं आहे. आणि या सर्वामध्ये सर्वात महान योगदान विविध लोकोत्तर महापुरुषांचं आहे, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महायुगपुरुषाचं योगदान आपल्याला सर्वथवे माहिती आहे, सर्वथवे.